नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त ना? मस्त असायलाच हवं. मी शिवानी आपल्या सगळ्यांचं स्वादास्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर आज आपण मस्त अशी एक वेगळी भाजी बघतोय, ती म्हणजे सांडग्याची भाजी. तर बाहेर भरपूर पाऊस पडलाय आणि त्यामुळे भाज्या ऑलमोस्ट मिळतच नाहीयेत. आणि जर ज्या काही भाज्या येत आहेत त्या देखील खूप महाग आहेत, मग त्यावेळी अशी कोणती भाजी करायची? तर त्यावेळी असं आपण ही उन्हाळ्यात तयार करून ठेवलेले सांडगे जे असतात, जे वाळवून ठेवतो आपण, त्याची भाजी करायची. खूप म्हणजे खूप मस्त लागते. तुम्ही ह्या आधी देखील खाल्ली असेल, पण आज मी तुम्हाला माझ्या पतीनं ही कशी करायची अगदी सोपी आणि झटपट पण तितकी चविष्ट चवदार अशी रेसिपी दाखवते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठी तर मी काय घेतले, एक छोटी वाटी किंवा अर्धा कप इतके मी हे सांडगे घेतलेत. ह्याला बरेच जण मुगवडे देखील म्हणतात. तर हे मटकीच्या डाळीपासून तयार केलेले असतात. तर आता ह्याची रेसिपी बघा. त्यासाठी मी कुकरमध्ये करणार आहे, कारण कुकरमध्ये अगदी पटकन शिजून तयार होते, फारसा वेळ लागत नाही. कारण हे सांडगे शिजायला जरा थोडा वेळ लागतो, पण कुकरमध्ये शिजल्यामध्ये अगदी फास्ट असे शिजून तयार होतात. तर कुकरमध्ये मी अगदी एक चमचा तेल घातले. आता हे तेल गरम झाले की आपण जे घेतले सांडगे आहेत ते हे तेलावरती छान असे सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे. अशा पद्धतीने हे तेलामध्ये भाजल्यामुळे काय होतं तर हे छान फुलतात देखील आणि खूप खमंग असा मस्त वास सुटतो आणि त्यामुळे भाजी देखील खूप सुंदर बनते. तुम्ही जर कोणत्या वेगळ्या पद्धतीने जर ही भाजी बनवत असाल तर त्याची रेसिपी देखील मला नक्की कळवा. तर बघा आता छान असे डाग पडलेत. तर आता मी हे काढून घेते आणि पुन्हा त्याच कुकरमध्ये आता 2 मोठे चमचे तेल घालून घेणार आहे. तेल आता आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आता मी 1 मोठा चमचा जिरे घालणार आहे. हे जिरे छान फुलून घ्यायचे. त्यानंतर कढीपत्त्याची 7 ते 8 पानं घालते. ठेचून घेतलेल्या लसणाच्या 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात. थोडासा ठेचून घ्यायचा, त्यामुळे खूप छान असा वास सुटतो ह्या भाजीला. त्यानंतर थोडासा हिंग घालते. अशी मस्त खमंग फोडणी झाली की कोणतीही भाजी खूपच खमंग आणि तितकीच चवदार होते. तर आता हा लसूण एक थोडासा 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचा. थोडासा सोनेरी व्हायला हवा लसूण. लसूण आता थोडासा सोनेरी देखील झालेला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. मला स्वतःला फोडणीमध्ये घातलेली कोथिंबीर खूप आवडते, कारण ह्याचा वास खूप छान येतो भाजीला. तुम्हाला आवडत नसेल, नाही घातली तरी चालेल. त्यानंतर आता इथं मी 2 मोठ्या आकाराचे बारीक कट करून घेतलेले कांदे घालणार आहे. कांदा मी हा बारीक चिरून घेतलाय. कांद्याचा वापर थोडा ह्या भाजीला जास्त होतो, त्यामुळे भाजीला खूप छान चव देखील येते. तर आता हा कांदा आपण ह्या तेलावरती छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत. कालच्या रेसिपीमध्ये आपण ओल्या हरभऱ्याच्या कोवळ्या पाण्याची भाजी दाखवली होती. ती भाजी देखील बऱ्याच जणांना खूप आवडली होती. आजची भाजी देखील तुम्हाला नक्की आवडेल. कांदा छान आता गुलाबी रंग आलेला आहे. तर ह्यामध्ये आता मी 1 मीडियम साईजचा बारीक कट करून घेतलेला लाल टोमॅटो वापरते आणि हा टोमॅटो देखील आता आपण हा कांद्यासोबत छान असा परतवून घेणार आहोत. बरेच जण ही भाजी काहीतरी वेगळ्या पद्धतीने देखील करत असतील, तर ती देखील रेसिपी मला नक्की पाठवा कमेंट बॉक्समध्ये. मी नक्की ती रेसिपी ट्राय करून बघेन, कारण मला देखील तुमच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करायला आणि खायला खूप आवडतात. तर बघा आता इथं कांदा आणि टोमॅटो देखील छान असे हे भाजून तयार आहेत आणि टोमॅटो छान मऊ पडलेत. तर गॅस अगदी बारीक केलाय आणि ह्यामध्ये आता मी 1/2 चमचा इतकी हळद पूड घातले. त्यानंतर आता इथं मी 1/2 चमचा हे कोल्हापुरी लाल तिखट, म्हणजेच आपलं कांदा लसूण चटणी जी आपण नॉर्मली घरी वापरतो, तर तीच वापरते इथं मी. ह्याची रेसिपी देखील मला बऱ्याच जणांनी विचारली आणि मी तो लवकरच व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येणार आहे. ह्यामुळे खूप भाज्या खूप सुंदर बनतात. अगदी डिटेलमध्ये मी तो व्हिडिओ करणार आहे, ज्यामुळे तुम्हाला लगेचच कळेल की हे तिखट कसं बनवतात. तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये दुसरा कोणताही मसाला मी घालणार नाहीये, कारण ती अशीच खूप छान लागते. तुम्हाला जर रंग छान हवा असेल तर तुम्ही इथं 1/2 चमचा काश्मीरी लाल तिखट देखील वापरू शकता, पण मी नाही वापरत आहे. त्यानंतर आता इथं मी 2 मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय आणि हा देखील याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा. ह्या शेंगदाण्यांच्या मुळे ह्याला छान असं एक बाइंडिंग येतं. जर तुमच्याकडे शेंगदाणे नसतील भाजलेले, तर तुम्ही याऐवजी भाजलेलं सुकं खोबरं ते देखील घेऊ शकता, किसून घेतलेलं, किंवा मग बेसन पीठ देखील वापरू शकता. त्यामुळे देखील खूप छान चव येईल. त्यानंतर हे सगळं छान मिक्स करून झालं की आपण जे मगाशी तेलावरती परतवून घेतलेले जे काही सांडगे होते, तर ते सगळे सांडगे आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे देखील छान आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. ज्या ज्यावेळी भाजी नसेल किंवा पावसाळा असेल त्या त्यावेळी सगळेजण हे घरी बनवतातच.
आता सध्या पाऊस थोडासा जास्त पडलेला आहे बाहेर, त्यामुळे भाज्या नाही आहेत किंवा भाज्या खूप महाग झालेत, अशा वेळी तुम्हाला ही भाजी खूप छान आणि अगदी झटपट करता येते। तर आता बघा, मी सगळं छान असं मिक्स केलंय। तर आता मी ह्याच्यामध्ये 2 कप गरम पाणी घालणार आहे। लक्षात ठेवा, मी गरम पाणी घालते। गरम पाण्यामुळे काय होईल, तर याला छान असा कट सुटेल, रंग खूप मस्त येईल आणि हे सांडगे देखील लगेचच छान शिजतील। त्यामुळे इथे मी 2 कप घातले। मला ही भाजी खूप घट्ट नको आहे, थोडीशी पातळसर हवी आहे म्हणून मी 2 कप घातले। तुम्हाला जर भाजी थोडीशी घट्ट किंवा घट्टसर भाजी हवी असेल तर तुम्ही 1 कप पाणी देखील घालू शकता। तर आता हे सगळं छान मिक्स करून घेतले, चवीपुरतं मीठ घालूयात। हे सगळं छान मिक्स करायचं, गॅस मीडियम ठेवायचा, ह्याला झाकण लावायचं, 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 2 शिट्ट्यांमध्ये हे सांडगे अगदी परफेक्ट शिजतात। आणि शिट्ट्या झाल्या की गॅस छान बंद करायचा, कुकर गार झाला की मग आपण हे बघूयात की हे आपले सांडगे कसे छान शिजलेले आहेत। तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कळवायला विसरू नका, व्हिडिओला देखील लाईक करा। तर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी कुकर छान गार करून घेतलाय, आपण झाकण देखील काढून बघूयात। झाकण काढल्या काढल्या काय वास सुटलाय म्हणून सांगू, खूपच मस्त वास सुटलाय। आ हा, रंग तर खूपच लाल सुरेख आलेला आहे रंग। तर आता बघूयात आपले हे सांडगे देखील छान शिजलेले आहेत का। गरम पाणी आणि कुकर असल्यामुळे ते शिजतातच 100%, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते की हे छान शिजलेले आहेत का। बघा ते अगदी छान असे मऊ शिजलेले आहेत, ह्याची टेस्ट देखील ह्या रस्त्यामध्ये खूप छान उतरते। तर हे खायला देखील खूप चविष्ट लागतात, मस्त अशी झालेली आहे। तर आता मी एका सर्विंग बाउल मध्ये काढून घेते। तर हे सांडग्याची भाजी किंवा सांडग्याची आमटी, तुम्ही गरमागरम भाकरी असेल किंवा बाजरीची भाकरी, खूप मस्त लागते। इथे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला रेसिपी आवडली असेल अशी मला खात्री आहे। छान छान कमेंट करायला विसरू नका। त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट किंवा पुढची भाजी कोणती बघायची आहे ह्याचं नाव देखील मला खाली कमेंट मधून कळवायला विसरू नका। चॅनल वरती जर नवीन असाल, सबस्क्राईब नसेल केलं, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। त्यामुळे माझे असेच नवनवीन आणि अगदी सोप्या सोप्या पद्धतीनं भाजी करण्याच्या रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। लवकरच आपण एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत भेटणार आहोत। तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, धन्यवाद।